नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी आणि मराठीचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो आणि कृती क्रमांक 4 आणि 5। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुमची कृती जी आहे जिला तुम्ही म्हणता दिवस 4th आणि 5वा, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये क्षेत्र आहे भाषण, संभाषण, वाचन, लेखन। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, भाषण जसं की मी बोलत आहे अशा प्रकारे, आणि संभाषण तुम्ही दोघांमध्ये, दोघं असू शकता किंवा अनेक लोकांमध्ये जे झालं त्याला संभाषण म्हटलं जातं। आणि वाचायचं आहे आणि लेखन करायचं आहे, याचा अर्थ तुम्ही वही घेऊन तर बसलेलेच असणार आणि सोबत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती एवढ्या वेळात सबस्क्राईब केलेलं असणार। कारण विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलवरती सेतू अभ्यासक्रमाचा संपूर्ण सिलेबस अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, आणि व्हिडिओला सुरू करा आधी तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअरही करा। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, साहित्य दिलेलं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊयामध्ये तुम्हाला दिलेलं आहे शिक्षकांनी आवांतर संदर्भ साहित्याचा आधार घेऊन पुढीलप्रमाणे काही उत्तरे निवडावेत, त्यांचं वर्गात प्रकट वाचन घेऊन त्यावर आधारित छोट्या छोट्या कृती तोंडी सोडवून नंतर त्यांचे वहीत लेखन करण्यास सांगावे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता एक छोटासा एक उतारा दिलेला आहे जो की बातमीपत्राचा आहे की वहीचा आहे की पुस्तकाचा आहे हे तर मी नाही सांगू शकत, पण हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे। आणि हा उतारा आय होप तुम्ही आत्तापर्यंत रेडही केलेला असणार, माझी वाट न बघता, आणि तुम्ही वाचलेला असणार। तर खाली गेल्यावरती त्यावरतीच तुम्हाला 7 ते 8 प्रश्न विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, 8 प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे, कोकणाच्या सौंदर्यातील लेखकाने टिपलेल्या सौंदर्यस्थळे सांगा। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, वरील उतारा वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की कोकण सौंदर्यातील लेखकाने टिपलेली सौंदर्यस्थळे कोणती आहेत। त्यानंतर पुढे 2 नंबरचा प्रश्न आहे, माणसाला निसर्ग सहवासाची ओढ आहे याविषयी तुमचे मत सांगा। त्यानंतर 3, तुम्ही अनुभवलेल्या अशा सुंदर क्षणांचे वर्णन करा। त्यानंतर 4, प्रस्तुत उतऱ्यातील तुम्हाला नवीन वाटलेल्या शब्दांची यादी करा। 5, उतऱ्यातील तुम्हाला आवडलेले वाक्य लिहा। त्यानंतर 6, साऱ्यांतून स्वतःला बाजूला सारून समुद्राचे झालो या वाक्याचे चिंतन करा। मनात येणारे विचार तुमच्या शब्दांत प्रयत्न करा, मांडण्याचा तुमच्या शब्दांत प्रयत्न करा। त्यानंतर 8-7 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, उतऱ्यात आलेले वाक्यप्रचार शोधून त्यांचा अर्थ व वाक्यात उपयोग करा। त्यानंतर 8, उतऱ्यास समर्पक शिक्षक द्या, समर्थक होता पाहिजे होतं तर समर्पक शिक्षक द्या, असं शीर्षक द्या असं म्हणण्यात आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला नाव द्यायचं आहे। त्यानंतर स्थूलवाचन या नवीन विभागाची तोंड ओळख शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील उदाहरणाप्रमाणे करून द्यावी, खालील विद्यार्थ्यांना उदाहरणाप्रमाणे करून द्यावी। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्थूल वाचन म्हणजे वाचायचं आहे, त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील मौन वाचन करण्यास सांगावे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा जो उतारा आहे तो तुम्हाला मनातल्या मनात वाचायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही, एक दिवस मी या उद्यानात भटकत होते उद्यानात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यावरती काही प्रश्न विचारले आहेत, लेखिका फिरव्यास गेली ते ठिकाण कोणते ते लिहून चित्राच्या आधारे त्यांचे वर्णन करा। त्यानंतर 2, उत्तराच्या आधारे आधार विधान पूर्ण करा। त्यानंतर तळ्यात पोहणारे पक्षी। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया, रुपेरीला पर्यायी शब्द म्हणजेच समानार्थी शब्द, ढगांसाठी उतऱ्यात आलेला शब्द, वसंत ऋतूत फुलणारे दोन फुले तुम्हाला लिहायची आहेत। त्यानंतर सराव करूयामध्ये तुम्हाला शिक्षक पुढील व्यंगचित्राप्रमाणे काही चित्र संकलित करावे, चित्रपटांचे वर्गात ज्ञान आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हे जे चित्र आहे तशी चित्र तुम्हाला शिक्षक वाटप करणार आणि यावरती तुम्हाला निरीक्षण करून त्याच्यावरती निरीक्षण करून तुम्हाला परिच्छेद लिहायचा आहे। कल्पक होऊया म्हणजेच या चित्रावरती तुम्हाला काय लिहायचं आहे, मध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी www.chintu.com। संपली दिवाळी, किल्ला मोडायचा का, चल सगळ्यांना बोलवू, सगळे कशाला, गंमत कमी होईल हो पण नंतर आवरायला बरं पडेल। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यावरती ही जो चिंटूचा जोक आहे हा तुम्हाला त्या वेबसाईटवरती नक्कीच मिळेल। आणि यावर तुम्हाला कल्पक होऊयामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना विभक्त असल्याने त्या दोन्ही शिक्षकांचे निरसन करावे लिहिण्यासाठी विश्वास निर्माण करावा। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा हे जे चित्र आहे याचं निरीक्षण करून यावरती तुम्हाला परिच्छेद लिहायचा आहे, जसे की पावसाचं बारिश का मौसम, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक प्रकारे परिच्छेद लेखन करायचं आहे। त्यानंतर कृती 2 मध्ये तुम्हाला मुलांना हे चित्र बारकाईने पाहा, विषय अंतर्जाला वरून अधिक माहिती मिळवा, आणि थोडक्यात वहीतली विश्वकोशात गौरवगीत शोधून ते एका विश्वकोश आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या विश्वकोश तुम्ही डिक्शनरी म्हणता त्याला इंग्लिशमध्ये, तर त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती कलेक्ट करायची आहे इंटरनेट म्हणजेच गुगलच्या माध्यमातून, आणि ती तुम्ही लिहूही शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे ॲक्टिव्हिटी नंबर तुमची म्हणजेच कृती क्रमांक 4 आणि 5 इथे समाप्त झाली आहे। लवकरच भेटू, 4 आणि 5 नाही विद्यार्थी मित्रांनो, 5 आणि 6 लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये कृती क्रमांक 6 आणि 7 मध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा।